राज्य के अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिला के पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंह ने इन्हें सहायक आयुक्त अन्न व औषधि प्रशासन के गोडाउन से गुटखा चोरी की कोशिश की गई। ऐसी जानकारी मिलते ही डॉक्टर सिंह ने खुद के कार्यालय की छानबीन की। राज्य के अन्न व औषधि मंत्री तथा जिले के पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंह ने सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन के दफ्तर का मुआयना करते हुए खोजबीन शुरू की। बाद में पालक मंत्री ने अधिकारी से जानकारी ली और पूरी गुटखा कार्रवाई की फहरिस्त पेश करने के आदेश दिए। दिनांक 10/2020 रोजी अन्न व औषधि प्रशासन विभाग या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्याने माननीय पालकमंत्री साहेब यांनी या विभागाला भेट देऊन त्या संबंधीच्या तपासाच्या सूचना व सदर माल हा परिपूर्ण पंचनाम्याप्रमाणे आहे किंवा कसे याबाबत तपासून अहवाल देण्याबाबतचे आदेश झाल्याने आम्ही माननीय पालकमंत्री साहेबांच्या आदेशानुसार सदरची कारवाई केलेली आहे आणि उदयिक या पंचनाम्याची सुरुवात आम्ही उद्या करणार आहोत, कारण आज रोजी औषधी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्र झाल्यामुळे असमर्थता दर्शवल्याने ती उदयिक आम्ही पंचनाम्याची कारवाई करणार आहोत आणि गोडाऊनला त्याप्रमाणे सील करण्यात आलेलं आहे। अन्न व औषध प्रशासन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं मागील 2-3 महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये गुटख्याच्या संदर्भातल्या धाडी टाकण्यात आल्या होत्या आणि जिल्ह्यामधल्या काही ठिकाणी हा गुटखा जप्त करून बुलढाणा येथील ऑफिसमध्ये ठेवण्यात आलेला होता। मागच्या 2 महिन्यामध्ये एकदा 4-4.5 लाखाचा गुटखा चोरीला गेला अशा प्रकारची तक्रार आमच्या विभागानं पोलीस स्टेशनला दिली होती आणि आता एक परवासुद्धा एक चोरीचा प्रयत्न आमच्या या कार्यालयामधनं झाला अशा प्रकारची तक्रार मला वाटते आजच पोलीस स्टेशनला आमच्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेली आणि ती बातमी कळाल्यानंतर आजच मी या ऑफिसमध्ये आलो आणि संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला। सर्व पोलीस विभागालाही सूचना आलेल्या आहेत की आहे ते रेकॉर्ड ताबडतोब त्या ठिकाणी जप्त करा, त्याचा पंचनामा करा, ऑफिस सील करा आणि पंचनामा करून रेकॉर्डप्रमाणे तिथे जप्त केलेला गुटखा आहे का नाही याची माहिती त्या ठिकाणी घ्या आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई आता पोलीस विभाग पुढच्या काळामध्ये करेल। निश्चितपणे आता मागचा जो गुटखा चोरीला गेला होता आमच्या ऑफिसमधनं त्यावेळेस आता पोलीस तपास करत आहेत, पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर जर आमचे अधिकारी या संदर्भात जर दोषी असतील तर डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्या खात्याचा मंत्री या नात्यानं मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो निश्चितपणे सगळ्यावरती कारवाई होईल आणि CCTV कॅमेरे आहेत नाहीत का लावले गेले नाहीत किंवा कशा परिस्थितीत होते त्याचंही पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो तपासाचा भाग आहे, ती बाबसुद्धा भविष्यामध्ये समोर येईल। पुलिस द्वारा पूरी कार्यवाही होने तक दफ्तर को सील लगाया जाए और पुलिस की तैनाती की जाए ऐसे आदेश भी डॉक्टर राजेंद्र सिंह ने दिए हैं। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरा कड़े के साथ संजय बिरे की रिपोर्ट।